नमस्कार मंडळी, डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी डॉक्टर सुकन्या तुमचं स्वागत करते. मंडळी, आज धनत्रयोदशी आहे आणि त्या मुहूर्तावर आपण हा यूट्यूब चॅनलचा प्रवास सुरू करतोय. आपला ह्या चॅनलमध्ये आयुर्वेदाविषयी साध्या सोप्या भाषेत तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे, जेणेकरून आपल्या परिवारात आयुर्वेद कसा डेली लाईफमध्ये वापरला जाईल ह्याकडे आपण लक्ष देणार आहोत. तर आता दिवाळीचे दिवस सुरू झालेत, थंडी चालू झालेली आहे, तुम्ही वेगवेगळ्या कामात बिझी असाल, फराळ, रोषणाई, फटाके लहान मुलांचे या सगळ्यात तुम्ही गर्क असाल. पण ह्याच्यात एक महत्त्वाचा विषय जो येतो, आपली दिवाळी ही अभ्यंग स्नानापासून सुरू होते आणि अभ्यंग स्नानात सुगंधी उठणं हे किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगायलाच नको. तर आजचा विषय आपला हाच आहे का सुगंधी उठणं कसं करायचं, त्याचे फायदे काय आहेत, आपण ते दिवाळीतच का वापरतो आणि वेगवेगळ्या स्किन टाईपनुसार काही उठण्यांचे फॉर्म्युले आहेत का तेही आपण बघणार आहोत. तर उठण कसं बनवायचं घरच्या घरी, आता मी जे तुम्हाला सांगणार आहे औषधांची यादी ती आयुर्वेदिक चूर्ण वापरायची आहे त्याच्यात. आणि ही आता तुम्हाला आयुर्वेदिक जिथे औषधं डिस्ट्रीब्यूट होतात, मेडिकल जी आहे तिथे तुम्हाला मिळून जातील. तर ह्याच्यात काय काय येतं, चंदन, सुगंधी कचोरा, नागरमोथा, वाळा, केशर, बेसन, मुलतानी माती, संत्रा किंवा लिंबूसाल, तुलसी चूर्ण म्हणजे तुळशीच्या पानांचं चूर्ण आणि कडुनिंबाचं चूर्ण, अशा वेगवेगळ्या औषधींनी एकत्र करून उठणं बनवलं जातं. तर आता हे उठणं कसं वापरायचं, आपण काय करतो, एकतर ते साध्या नॉर्मल वॉटरमध्ये पेस्ट करतो नाहीतर अभ्यंग तेलात मिक्स करून लावून धुवून टाकतो. असं न करता ते कसं लावायचं आहे म्हणजे ती कृती मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून उठण्याचा फायदा तुमच्या स्किनला चांगल्या प्रकारे होईल. तर हे उठण जे आहे ते स्किन टाईपनुसार मी तुम्हाला सांगणारच आहे, पण अप्लाय कसं करायचं हे मी आधी सांगते तुम्हाला. उटण जे आहे ते एकतर अभ्यंग ऑइल, अभ्यंग ऑइल नसेल तर तीळ तेल किंवा कोकोनट ऑइलमध्ये लावलं तरी चालेल. दुधातून किंवा दह्यातून किंवा नॉर्मल वॉटरमध्ये किंवा रोज वॉटरमध्ये मिक्स करून छान पेस्ट करायची त्याची, आणि ते चेहरा, मान, पूर्ण शरीराला लावायची. 5 ते 10 मिनटं ठेवायचं उटण आणि सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा, आणि मगच आंघोळ किंवा चेहऱ्याला लावलं असेल तर ते कोमट पाण्याने धुवून टाकायचं. ह्या पद्धतीने जर उटण लावलं तर त्याचे फायदे तुम्हाला जास्त लवकर मिळतील. एक सांगते का आपण दिवाळीतच उटण का लावतो, तर दिवाळी हा थंडीत येणारा सण आहे. थंडी म्हणजे बाहेर थंड हवामान असतं आणि आपण शिवाय बाहेर एक्सपोजर आपलं जास्त असतं, प्रदूषण, धूळ, आपण जे मेकअप लावतो त्याचे मेकअप प्रोडक्टचे पार्टिकल आपल्या स्किन पोरमध्ये गेलेले असतात आणि ते ट्रॅप झालेले असतात, आणि थंडाव्यामुळे काय होतं, स्किन पोर जे आहे ते क्लोज होतात, बंद होतात आणि स्किनला ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने मिळत नाही. त्यामुळे स्किन रॅशेस, ॲक्ने, पिंपल येणं हे स्किन प्रॉब्लेम सुरू व्हायला लागतात. त्यामुळे थंडीच्या काळात पहिला सण हा दिवाळी येतो, त्यामुळे तिथून उठणं लावणं सुरू करावं. आपण वर्षभर तर उटण लावत नाही, किमान थंडीच्या काळात तरी आपण उटण लावावं, या हेतूने दिवाळीत उटणं लावण्याची प्रथा सुरू झाली असावी असं मला वाटतं. तर उटण लावण्याचे फायदे काय आहेत हे आपण बघूया. उटण हे त्वचेवर काम करतं, तुमच्या स्किनचा टोन, स्किन कलर चांगला करतं, स्किनवर जर टॅनिंग झालं असेल तर टॅन रिमूव्हिंग करतं, डेड स्किन सेल्स रिमूव्ह करतं, सौंदर्य वाढवतं. आणि आयुर्वेदात उठण्याविषयी असंही लिहिलेलं आहे का ते शरीराला बळकट करतं. बळकट करतं याचाच अर्थ स्किन टोन चांगला करतं. उठण्यामध्ये जी आपण चूर्ण वापरलेली आहे त्याने माइल्ड स्क्रबिंगही होतं, त्याच्यामुळे जे मी आता तुम्हाला सांगितलं जी क्लोज स्किन पोर असतात त्यातील जी धूळ, प्रदूषण वगैरे ज्याचे पार्टिकल्स असतील ते बाहेर जायला लागतात आणि पोर ओपन होतात आणि स्किनला छान ऑक्सिजन सप्लायही व्यवस्थित होतो. तसंच मसाज केल्यामुळे तिथलं रक्ताभिसरण म्हणजे ब्लड फ्लो जो आहे तो सुरळीत होतो आणि स्किनला
तजेला येतो, स्किन टोन चांगला होतो। आता काही आपण उठण्याचे फॉर्म्युलेज बघूया की बेसिक उठण टर्म मी तुम्हाला सांगितलं आहे कसं करायचं, तर स्किन व्हाईटनिंगसाठी काय करायचं, तर आपलं जे बेसिक उठण असतं ते घ्यायचं, शिवाय त्याच्यात मी काही गोष्टी ॲड करणारे त्या घाला, त्याने तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट येईल। तर याच्यात ज्येष्ठ मधाचं चूर्ण घाला, तांदुळाचं पीठ घाला, एक दोन बदामाची पावडर करून घाला, आणि हे उठण मिक्स करून जर तुम्ही चेहऱ्याला, मानेला, शरीराला लावलं तर त्याचा स्किन व्हाईटनिंगसाठी जास्त चांगला उपयोग होतो। आता स्किन ग्लोईंग आणि पॉलिशिंगसाठी मी तुम्हाला सांगते। पॉलिशिंग म्हणजे काय, जे टॅन आहे आपली स्किन झालेली, तर ते टॅन रिमूव्हल व्हावं, डेड स्किन सेल्स ज्या आहेत त्या स्क्रब करून काढून टाकलं जातं, आणि आपला ओरिजिनल जो कलर आहे स्किनचा तो पॉपअप व्हावा यासाठी आपण पॉलिशिंग करतो। तर स्किन ग्लोईंग आणि स्किन पॉलिशिंगसाठी काय कराल, बेसिक उठणं आहे तेच घ्यायचं, त्याच्यात मसूर डाळीचं पीठ घालायचं, त्याच्यानंतर मुलतानी माती, गुलाबाच्या पाकळ्यांचं चूर्ण किंवा गुलाब पाकळ्या अख्ख्या घातल्या तरी चालतील, आणि तिळाची पावडर करून घालायची, एक दोन चमचे तीळ पावडर करून घातली तरी चालेल, हळद, आणि ह्याची पेस्ट करून मग ते चेहऱ्याला अप्लाय करायचं आहे। ॲक्ने किंवा ऑइली स्किन ज्यांची असेल, ॲक्ने प्रोन स्किन असेल, तर त्यांनी काय करायचं, हे बेसिक उठण जे आहे ते घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये कडुनिंबाचं चूर्ण, कडुनिंबाच्या पानांचं चूर्ण, तुळशीचं चूर्ण, थोडासा भीमसेनी कापूर हा ॲड केला तरी चालेल त्याच्यात, आणि संत्रा किंवा लिंबाची साल ह्यांचं पण चूर्ण, हे तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल किंवा तुम्ही घरी करू शकता, ही सालं सुकवून चूर्ण करायचं। यात व्हिटॅमिन सी असतं आणि ते स्किनला अतिशय आवश्यक असतं, तर ते तुम्हाला यातून मिळेल। थोडंसं बेसन किंवा मुलतानी माती एकत्र करून लिंबू लसातून लावलं तर ते ॲक्ने प्रोन स्किनसाठी जास्त फायद्याचं ठरतं। आता ऑइली स्किनवाल्यांनी उठणं कशातून लावायचं, तर ते ऑइलमधून लावायचं नाही, ऑलरेडी तुमची स्किन ऑइली आहे त्यामुळे ते अजून त्याच्यात ऑइल ॲड केलं तर ॲक्ने जास्त वाढू शकतात, किंवा ऑइलचं प्रोडक्शन आहे फेसवरचं ते जास्त होऊ शकतं, तर त्यांनी लिंबू रसातून किंवा रोज वॉटरमधून लावलं तरी चालेल। ड्राय स्किनवाल्यांनी मात्र दह्यातून किंवा अभ्यंग तेल, कोकोनट ऑइल, तीळ तेल ह्याच्यातून लावलं तरी चालेल, आणि नॉर्मल स्किनवाल्यांनी ह्याच्यातून कशातूनही जे तुम्हाला सूट होत असेल त्यातून लावलं तरी चालेल। फक्त पद्धत अशीच, पेस्ट करायची, 5-10 मिनटं लावायचं, सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आणि मग धुवून टाकायचं। त्याच्यानंतर स्किन टॅप करून तुम्हाला जर थोडासा ड्रायनेस वाटत असेल तर तुम्ही तुमचं नेहमीचं, काही जणांना तेल लावायची सवय असते आंघोळीनंतर थोडंसं, तसं लावू शकता, किंवा तुम्हाला बाहेर जायचं असेल, तेल नको असेल, चिकटपणा वाटत असेल, तर तुम्ही तुमचं नेहमीचं मॉइश्चरायझर वापरलं तरी चालेल। तर हे तुम्हाला मी उठण्याचे फायदे, उठण्याचे फॉर्म्युले आणि उठण का वापरायचं हे सांगितलं आहे, कारण फक्त थंडीतच वापरायचं नाही आहे, उठण तुम्ही 12 महिने वापरू शकता आणि ते चूर्ण असतं, त्याच्यामुळे ते व्यवस्थित 15-20 दिवस करून ठेवलात तरी राहू शकतं। आपण जितका साबण कमी वापरू आणि उठण जास्त वापरू तितकं आपल्या स्किन हेल्थसाठी चांगलं असतं, कारण सोपमध्ये जे फोम प्रोडक्शन करणारी जी केमिकल आहेत ती अत्यंत स्किनसाठी हानिकारक असतात, त्यामुळे जितकं शक्य होईल किमान आठवड्यातून 1-2 वेळा इथून सुरुवात केली तरी चालेल। जर 1-2 वेळा जरी आठवड्यातून उठण वापरायला लागलं तरी तुमच्या स्किनची हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला मदत होते। तर आज आपण इथेच थांबणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे नेक्स्ट व्हिडिओ आहेत ते दिसतील, किंवा तुम्हाला आयुर्वेदाविषयी अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ करायला बघायला आवडेल तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। शेअर करा व्हिडिओ तुमच्या सख्यांना, म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला आता हे ज्ञान दिलं आहे तुम्ही तुमच्या सख्यांपर्यंत ते पोचवा। तोपर्यंत नमस्कार।